नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतेच कन्हाळगाव हे महाराष्ट्राचं पन्नासावं अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे एकतर महाराष्ट्राच्या बाबतीत प्लस एक नवीन अभयारण्य आपल्या महाराष्ट्रामध्ये घोषित करण्यात आलेलं आहे तर आयोग तुम्हाला नक्कीच यातून प्रश्न विचारू शकतो आपल्याला लेक्चरमध्ये कन्हाळगाव अभयारण्याबद्दलच आता एकदम डिटेल मध्ये माहिती करून घ्यायची आहे की याचं लोकेशन कुठे एक्झॅक्टली हे कुठे लोकेटेड आहे आणि याचं महत्व काय ते नीट समजून घ्यायचंय लेक्चर नीट लक्ष देऊन बघा महत्वाचं आहे आणि फक्त असं नाहीये की हे एकच अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे या अभयारण्याबरोबर अजून दहा नवीन संवर्धित जागा घोषित करण्यात आलेल्या आहेत ओके आता संवर्धित जागा आणि अभयारण्यामध्ये काय फरक आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणारच आहे पण ही न्यूज खूप महत्वाची ठरते एकूण टोटल एकाच मिटिंगमध्ये म्हणजे चार डिसेंबरला स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ याची एक मिटिंग झालेली त्याचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते हे हेच होते आणि या मिटिंगमध्ये त्यांनी हा असा निर्णय घेतलेला आहे ओके पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय का घेण्यात आलेला आहे ते सुद्धा आपल्याला लेक्चरमध्ये डिस्कस करायचंय ओके सो या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तसंच तुम्ही याचा ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता त्याचबरोबर विजन स्टडीचं ॲप हे तुम्ही नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्या या ॲपमध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे त्याचबरोबर पीडीएफ नोट्स आहेत प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल आहेत तर त्यासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त अटेंड करण्याचा प्रयत्न करत ओके आणि okay? महत्त्वाचं म्हणजे नवीन अपडेट आहे आन्सर रिव्हिजनचे न्यू कोर्सेस विजन स्टडीवर सुरू झालेले आहेत जर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस कशी होते ते बघायचं आहे तर या कोर्सेसने तुम्ही नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता ओके सो सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला न्यूज मध्ये काय चर्चेत काय हा विषय so, सो चार डिसेंबरला राज्य वन्यजीव मंडळाची एक बैठक झालेली या बैठकीचे अध्यक्ष जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते ओके okay? अच्छा आता वन्यजीवच आले पर्यावरणा संबंधित आलंच आहे तर आपल्या राज्य मंत्रिमंडळामध्ये पर्यावरण मंत्री, मंत्री कोण आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आय नो तो मला सगळ्यांना माहितीच असेल एकदम इझी आहे कमेंटमध्ये सांगा लेक्चरच्या सुरुवातीलाच प्रश्न विचारलेला आहे पण आता इथे आलंच आहे तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असलीच पाहिजे ओके सो यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे एक म्हणजे राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील आठ तर विदर्भातील दोन अशा दहा नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आलेली आहे का राखीव या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आलेली आहे तर वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने ओके तसं तर आ, हे जे हा जो विषय आहे तो मंत्रिमंडळामध्ये दोन हजार चौदा मध्येच मांडण्यात आलेला ज्यावेळेला बीजेपीचं सरकार होतं ओके पण त्यावेळेला हे जे राज्य वन्यजीव मंडळ आहे त्यांनीच हा जो निर्णय आहे तो थोडासा थांबवून ठेवलेला या दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांबाबत पण आता तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे जसं वेगवेगळे प्रोटेस्ट होतात आपल्याकडे जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांच्याकडून भरपूर असे प्रोटेस्ट झाले आणि मग फायनली शासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे ओके तर हा आता इथे दहा संवर्धन राखीव क्षेत्रे आणि एक अभयारण्य ते अभयारण्य कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील कन्नाळगाव या राज्यातील हे राज्यातील पन्नासावं अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे याचा एरिया असणारे दोनशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर आता तुम्हाला एरिया सुद्धा लक्षात ठेवायचंय कुठे आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचंय आणि नाव काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचंय एकदा तुम्ही हा मॅप बघा आता हा आपला नॉर्मल जिल्हा मॅप आहे यामध्ये चंद्रपूर जिल्हा तुम्हाला इथे दिसतच असेल राईट चंद्रपूरमध्ये ऑलरेडी ताडोबा आहे राईट मग आता ताडोबा जर समजा इथे ताडोबा अभयारण्य त्याचप्रमाणे ताडोबाचं व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे त्याच शेजारी अगदी तुम्ही म्हणू शकता इथे हे कन्हाळगाव नवीन अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे ठीक आहे इम्पॉर्टंट आहे आता हे अभयारण्य इम्पॉर्टंट काय आणि त्याचबरोबर हे जे संवर्धित क्षेत्र आहेत ती सगळी इम्पॉर्टंट काय ते एकदा आपण समजून घेऊया महत्वाचं का असतं तर बघा हे अभयारण्य एवढं महत्वाचं आहे कारण की एक हा मॅप बघा तुम्ही तुम्हाला इथे दिसेलच इथे तुम्हाला दिसत असेल हे ताडोबा अभयारण्य आहे राईट त्यानंतर हा जो एरिया आहे तो आहे गावचा ओके मग कन्हाळगाव हा एक असा एरिया बनणार आहे तो एक बफर झोन असणार आहे बफर झोन किंवा तुम्ही म्हणू शकता या एरियाला अभयारण्य घोषित केल्यामुळे एक ग्रीन कॉरिडॉर चांगला तयार होईल आता ग्रीन कॉरिडॉरचा अर्थ काय असतं तर एक स्पेसिफिकली आपल्याला जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर आपण कोणत्या रस्त्यांचा उपयोग करतो नॅशनल हायवेजचा राष्ट्रीय महामार्गांनी प्रवास करतो तर तसंच हे ग्रीन कॉरिडॉर प्राण्यांसाठी असतं प्राणी काय करतात समजा एखाद्या क्षेत्रामध्ये त्या प्राण्यांची संख्या जास्त वाढली समजा आता इथे ताडोबाला आपण म्हणतो टायगर रिझर्व सुद्धा आहे तर इथे वाघांची संख्या वाढली ना तर वाघ काय करतात काही वाघ ट्रॅव्हल करून स्थलांतर करून दुसऱ्या अभयारण्यांकडे वळतात दुसऱ्या जंगलांकडे वळतात मग त्यांना येण्या जाण्यासाठी एक प्रॉपर रस्ता असला पाहिजे त्यालाच आपण म्हणतो ग्रीन कॉरिडॉर ओके मग हा ग्रीन कॉरिडॉर या कन्हार अभयार कन्हाळगाव अभयारण्यामुळे इथे तयार होणार आहे ओके आता हा महत्वाचा का ठरणार आहे तर इथे तर ताडोबा अभयारण्य आहेच मग त्याला या कन्हाळगाव अभयारण्यामुळे ते जोडलं जाणार आहे इथे तेलंगणामधलं हे सुद्धा एक टायगर रिझर्व आहे आणि त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये इंद्रावती हे सुद्धा एक टायगर रिझर्व आहे ओके तर इथे एक चांगला नवीन ग्रीन कॉरिडॉर तयार होईल आणि नक्कीच की वाघांच्या वाढीसाठी हा जो एरिया तो खूप महत्वाचा ठरणार आहे ओके जर आपण बघितलं तर ताडोबा मध्ये वाघांची जी संख्या ती खूप जास्त आहे ठीक आहे त्याचबरोबर ही जी दहा संवर्धित क्षेत्र आहेत ती सुद्धा खूप महत्वाची ठरतात ही संवादित क्षेत्र सुद्धा एक बफर झोन म्हणून काम करतात त्याचबरोबर वनांच्या संरक्षणासाठी हे संवर्धन क्षेत्र स्थापन केलं जातं जसं आता हे जे दहा आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले पाच सिंधुदुर्ग मधलं एक साताऱ्यातलं दोन यावेळेला जास्तीत जास्त फोकस जे करण्यात आलेलं आहे ते पश्चिम घाटातल्या वनांवर करण्यात आलेलं आहे ओके जसं पश्चिम घाटामध्ये आपण बघतो की फ्लोरा फोना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी आढळतात इनफॅक्ट इथे पाचशे पेक्षा प्राण्यांच्या प्रजाती पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात राईट आणि त्याचप्रमाणे विदर्भातले दोन अशा एकूण दहा संवर्धन राखीव क्षेत्रांची भर पडलेली आहे आणि या सगळ्या संवर्धन क्षेत्रांना वीस कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे मग आता ही कोण कोणती दहा नवीन संवर्धित क्षेत्र आहेत ती लक्षात ठेवा जसं एवढी तुम्हाला दिसतील ती पश्चिम घाटातली आहेत वेस्टर्न घाटमधली आहेत तर बाकीची जी दोन आहेत ती विदर्भातली आहेत आता ही तुम्हाला नावं आणि थोडाफार एरिया तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं त्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये एक आहे ते म्हणजे अंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव क्षेत्र त्यानंतर चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूरमध्ये बघा कोल्हापूरमध्ये पाच आहे एक आजरा भुदरगड संवर्धन क्षेत्र आहे त्यानंतर गगन बावडा पन्हाळगड आणि तसंच विशालगड ओके तर ही पाच कोल्हापूरमधली आहेत आणि ही जे पश्चिम घाटातली आहेत ती महत्वाची का ठरतात कारण की सिंधुदुर्गने पुढे मग हा जो वनक्षेत्र आहे तो जोडला गेलाय गोव्याला ओके जसं या साईडला विदर्भाचं सा आपण बघितलं छत्तीसगड आणि त्याचप्रमाणे तेलंगणाला तो प्रदेश जोडला गेलाय कॉरिडॉर जोडला गेलाय तर इकडचा जो आहे पश्चिम घाटातला तो गोव्याला जोडला गेलाय ओके त्याचप्रमाणे साताऱ्यामधलं जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे साताऱ्यातच मायनी संवर्धन राखीव क्षेत्र मायनी ऑलरेडी आपल्याकडे पक्षी अभयारण्य आहे महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर अमरावती अमरावतीमधलं महेंद्री आणि नागपूरमधलं मोनिया ही नावं लक्षातच ठेवा खूप महत्वाची आहेत आता या संवर्धन क्षेत्रामधलं आपण बघितलं ना तर अगदी सुरुवातीपासून काही कोठेही संवर्धित क्षेत्र घोषित केली गेली नव्हती सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दोन हजार आठमध्ये मध्ये नाशिकमधलं भोरगड हे संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलेलं तर इथे नक्कीच प्रश्न निघून येतं की महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं कन्झर्वेटिव्ह रिझर्व कोणतं आहे तर ते म्हणजेच भोरगर ठीक आहे आणि अजूनपर्यंत तरी अशी सात संवर्धन क्षेत्रे होती त्यान त्यामध्ये सर्वात शेवटचं म्हणजे सातवं याच वर्षी जून दोन हजार वीसमध्ये सिंधुदुर्गमधलं तिल्लारी हे सुद्धा घोषित करण्यात आलेलं आधी सहा होती दोन हजार वीस मध्ये अजून एक ॲड झालं तिल्लारी आता अजून दहा ॲड झाली म्हणजे सध्या किती आहे टोटल तर सतरा एवढे कन्झर्वेटिव्ह रिझर्व आहेत ठीक आहे मग सध्याचे सात कोणते ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जसे गडचिरोलीला आहे कोलमरका मुक्ताई जळगावला ममदापूर नाशिकमध्ये तोरणमाळ नंदुरबारला तोरणमाळ एक थंड हवेचं ठिकाण सुद्धा हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर अंजनेरी नाशिकला ओके आणि हे जे पूर्ण क्षेत्र आहे ते चारशे नव्वद चौरस किलोमीटरचं होतं आता यामध्ये अजून ॲड झालेलं आहे ह्या दहांचं त्या दहांचं आहे एक हजार चौरस किलोमीटर ओके तर टोटल मिळून तुम्ही चौदाशे चौरस किलोमीटर क्षेत्र झाले असं म्हणू शकता राईट यामध्ये सुद्धा मग आता पूर्ण नीट लक्ष द्या हा सगळा डेटा जो मी तुम्हाला सांगते आय नो खूप फास्ट सांगते पण सगळे लक्षात ठेवा महत्वाचे आहेत सध्या आपल्या देशामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत आता ही राष्ट्रीय उद्यानं कोणती आहेत नॅशनल पार्क कोणते आहेत ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचंच आहे जसं ताडोबा आहे आताच आपण बघितलं ताडोबा चंद्रपूरमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे त्यानंतर नवेगाव नॅशनल पार्क आहे गुगामले चांदोलीय पेन्स नॅशनल पार्क आहे आता ओके आता मी तुम्हाला जेवढे सगळे नॅशनल पार्क सांगितले त्यामधले विदर्भातले आहेत ना ते, ते मला कमेंट मध्ये सांगा ओके त्याचप्रमाणे आतापर्यंत एकोणपन्नास होते आता यामध्ये अजून एक आठ झालं अभयारण्य तर सध्या झाले पन्नास अभयारण्य मग टोटल संरक्षित क्षेत्राची संख्या झाली छप्पन्न मग अशा प्रकारे असं आता हे संवर्धन क्षेत्राची घोषणा करण्याची गरज का पडली जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना की दोन हजार चौदा पासूनच एक प्रकारे यावर विचार केला जात होता पण त्याला कुठेतरी ग्रीन सिग्नल मिळत नव्हता फायनली एक ग्रीन सिग्नल मिळाला आणि एक ग्रीन कॉरिडॉरला ओपन झाले मग अशा प्रकारे संवर्धित क्षेत्रांची रचना करण्याची किंवा असे संवर्धित क्षेत्र घोषित करण्याची गरज का पडलीये एवढे संवर्धित क्षेत्र घोषित का केलेत तर बघायला गेलं तर एवढा सुद्धा हा मोठा एरिया नाहीये लहान लहान भाग आहे पण तो नक्कीच प्राण्यांसाठी किंवा जे वन्यजीव आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो एक खूपच धक्कादायक आपल्याकडे डेटा आहे जो या वन्य विभागाकडून आपल्याला सांगण्यात आलेला आहे इनफॅक्ट महाराष्ट्राच्या वन्य विभागानेच हे तुम्ही म्हणू शकता ही रिक्वेस्ट केलेली की या संवर्धित क्षेत्रांना किंवा या वनांना संवर्धित करण्यात यावं आणि त्यातूनच पुढे हा निष्कर्ष लागलेला आहे तर महाराष्ट्राचं जे वन्य विभाग आहे त्यांनी जी रिपोर्ट सांगितलेली तर त्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंत त्यांनी एक महत्वाचा रिपोर्ट सांगितलेला त्या एक की त्यामध्ये एकशे पाच वर्षांमध्ये हा जो आकडा आहे आहे तो खूप जास्त ओके एकीकडे आपण की वाघांची टायगर्सची संख्या आपल्या भारतामध्ये वाढते पण ना तेवढंच जेवढी त्यांची संख्या वाढते ना तेवढंच त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतोय कारण की जेवढं समजा एखाद्या वनामध्ये प्राण्यांची संख्या वाढली की प्राणी नक्कीच इकडे तिकडे थोडे स्थलांतरित करू शकतात पण मग स्थलांतरासाठी सुद्धा त्यांना एक योग्य स्पेसिफिक जागा असली पाहिजे जर ती जागा नसेल तर ते कुठेही जातात लोक वस्त्यांमध्ये येतात रेल्वे ट्रॅक्सवर जातात रस्त्यांवर जातात आणि त्यामध्ये तुम त्यांचा मृत्यू होतो ओके मग अशा प्रकारे एकशे बहात्तर बिबट्या ठार झालेल्या आहेत तुम्ही बऱ्याच वेळेला न्यूज पेपर्स मध्ये सुद्धा वाचत असाल जसं की संजय गांधी नॅशनल पार्कमधून बाहेर येऊन सुद्धा मुंबईच्या रस्त्यावर सुद्धा बिबट्या चालत असतात आरे कॉलनीमध्ये बऱ्याच वेळा लोकांच्या घरांमधून बिबट्या जातात तर बघा अशा बिबट्यांच्या मृत्यूमध्ये या पाच वर्षांमध्ये सर्वात जास्त हा आकडा आहे आणि जानेवारी ते डिसेंबरमध्ये शहाऐंशी बिबट्यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे आता नॅचरल डेथला तर आपण काही करू शकत नाही चौतीस बिबट्या हे रेल्वे आणि रस्त्यावर म्हणजे डेथ झालेली आहे जसं ऍक्सिडेंटने त्यांची डेथ झालेली आहे त्यानंतर पंचवीस पाण्यात बुडून सतरा शिकारीने म्हणजे शिकार सुद्धा होते आणि सात हे विद्युत म्हणजेच करंटने डेथ झालेली आहे ओके आणि तसंच तीन अज्ञात मृत्यूत असे एकशे बहात्तर बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे आणि गेल्या वर्षी एकशे दहा बिबट्यांचा मृत्यू झालेला मग बघा हा आकडा किती वाढलेला आहे बासष्ट बिबट्यांचा मृत्यू आपण म्हणू शकतो बासष्ट बिबट्यांचा आकडा इथे मृत्यूमध्ये वाढलेला आहे ओके तर ही आकडेवारी खूप महत्वाची ठरते आणि फक्त एवढंच नाहीये तर, तर त्याच वेळी बिबट्यांद्वारे चोवीस म्हणजे जे ह्युमन आणि आपण म्हणू शकतो ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तर अशा वेळेला चोवीस वेळेला ही मारहाण झालेली आहे आणि दहा वर्षात सर्वाधिक जी नोंद आहे ती नाशिक वनमंडळामध्ये बारा घटनांची नोंद ही कुठे झालेली आहे तर नाशिकमध्ये झालेली आहे आणि गेल्या दोन वर्षात राज्यभरात एकशे चोवीस बिबट्यांचा बचाव करण्यात आलेला आहे एकशे चोवीस बिबट्यांचा बचाव किंवा तुम्ही इथे प्रॉपर वर्ड घेऊ शकता ते म्हणजे रेस्क्यू करण्यात आलेले महाराष्ट्रामध्ये हे वनक्षेत्र थोडंसं जास्तच आहे इतर राज्यांशी कम्पॅरिझन केलं तर जसं आता टोटल वनक्षेत्र तुम्ही बघून घ्या काय काय यामध्ये जसं त्यामध्ये आता सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत एक हजार दोनशे त्र्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर एवढी त्याचबरोबर पन्नास वन्यजीव अभयारण्य आहेत नक्कीच यामध्ये टायगर रिझर्व्ह ऍडेड आहेत हे लक्षात ठेवा त्यांचं क्षेत्र आहे सहा हजार सातशे चौरस किलोमीटर सतरा संवधित क्षेत्र झालेली आहेत तर ती तुम्हाला मी सांगित चा, आता सांगितली आधी सात होती त्यामध्ये अजून दहा ऍड झाली तर ही किती झाली चौदाशे अठ्यावन अठ्ठ्याण्णव जसं सुरुवातीला चारशे होती अप्रॉक्सिमेट चारशे स्क्वेअर किलोमीटर आता त्यामध्ये एक हजार स्क्वेअर किलोमीटर ऍड झाले मग टोटल असं हे वनक्षेत्र झालेलं आहे संवधित किंवा संरक्षित वनक्षेत्र आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे दहा हजार आठशे सात चौरस किलोमीटर आणि नक्कीच हे भारतामधले सर्वात जास्त आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि बऱ्यापैकी आहे मग महाराष्ट्र आणि सरकारने जो हा निर्णय घेतलाय तो नक्कीच खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा आहे तर आता हा अभ्यास करताना तुम्हाला नक्कीच होमवर्क अजून सुद्धा वाढतोय की अजून कोणकोणती अभयारण्य आहेत जी महत्वाची अभयारण्य आहेत आपल्या महाराष्ट्राची ती तुम्हाला करावी लागतील सगळे जे नॅशनल पार्क्स आहेत ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये त्यांचं लोकेशन करावं लागेल ठीक आहे आता या लेक्चरशी रिलेटेड एक तुमच्यासाठी प्रश्न आहे जे कन्हाळगाव अभयारण्य आहे त्या अभयारण्याच्या बाजूने कोणती नदी वाहते थोडस अभ्यास करा थोडस महाराष्ट्राचा मॅप एकदा नीट चेक करून घ्या पाहिजे तर एक नदीचा मॅप तुम्हाला इथे दाखवते जसं तुम्ही बघू शकता चंद्रपूर मधून या नद्या वाहत आहेत यावरूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणती नदी इथे वाहते त्याचं आन्सर मला नक्की कमेंट मध्ये करा ओके आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू